शंकूचे घनप, त्याचं सूत्र काय आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन व्ही इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे एक तृतीयांश पाय आर वर्ग एच. आता बघा, हे आहे सिलेंडर, त्याला आपण वृत्तचिती म्हणतो, आणि ही जी वृत्तचिती आहे याचं जे घनप आहे ते काय आहे, पाय आर वर्ग एच. हे झालं वृत्तचितीचे घनप. आता याच्या हा 1/3 आहे, बघा हा पाय आर वर्ग एच आणि हा पण पाय आर वर्ग एच. ही जी येतं, इथून समजा आपण हे जोडलं तर आपल्याला एक शंकू तयार झालेला दिसतोय. हा एक शंकू आणि हा जो आहे हा एक आहे आणि हा इकडे एक आहे, म्हणजेच काय, हा ही जी वृत्तचिती आहे ज्याला आपण सिलेंडर असं म्हणतो, त्याच्या एक तृतीयांश म्हणजेच ह्या कोणाचं, म्हणजे शंकूचं घनफळ असतं. आपण हा प्रत्यक्षित केलेलं आहे की वृत्तचिती आकाराचं जे भांड आहे, जे वस्तू आहे तिची उंची आणि तिच्या तळाची त्रिज्या, त्याचप्रमाणे शंकूच्या तळाची त्रिज्या आणि शंकूची लंब उंची ही सेम आहे. असं असेल तर शंकूचं जे घनफळ आहे ते लंबवृत्त चितीच्या एक तृतीयांश असतं. ओके, म्हणून आपण व्ही इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच असतं.